मावशी आज काय चाललंय? आज भरलेलं झणझणीत पारलं बनवायचं आहे. ओके बनवा मग. ते कापून घेतलेलं आपण असं चीर मारायची आहे. आता आपण एक कापून झालेलं आहे. आता ह्याच्यात मीठ भरून उकडायला घालायचं. मावशीपर्यंत उकडायचं आहे. एकदम मऊ शिजायला पाहिजे. बर, आता ह्याच्यात मीठ घातलेलं आहे. आता हे उकडायचं. ह्याच्यातला कडूपणा निघून जाते. जर आपल्याला कढईत नाही उकडायचं तर आपण कुकरला दोन शिट्ट्या घेऊ शकतो. आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं उकडण्यासाठी. चला आता कारले उकडत आहे. आपण हे वाटून घेऊ. खोबरं 2 चमचे, 1 कांदा, लसूण 1 चमचा, अद्रक थोडस, कोथिंबीर. आपल्या घरात जो मसाला असेल तो 2 चमचे घालायचा. त्याच्यानंतर हळद आणि लाल तिखट घालून त्याला वाटून घ्यायचं. थोडस पाणी घालायचं. तयार आहे. आता हे उकडून गेलेले कारले आहे. ते उकडल्याच्या नंतर असे दिसतात आणि शिजून गेलेले मऊ दिसते. आता याचं पाणी काढून घे. असं काढायचं. काय करताय मावशी? तेल फ्राय, मसाला फ्राय करायचं. तेल वाटते. अच्छा, ओके. मसाला भाजून घेऊ. तेल सुकेपर्यंत घ्यायला. मीठ घालायचं सगळीला. तरंग आहे मावशी. सुगंध खूप छान आहे. भाकरी बरोबर मज्जा येईल याची. शेंगदाण्याचा पूड घालायचा. याच्यात आपण गुळ पण घालू शकतो. आता गुळ नाही घालत. ते झणझणीत कारलं आहे म्हणून आपण याच्यात चिंच घालू शकतो. हे चिंच घातले आहे झणझणीत कारल्याला. मसाला तयार झालेला आहे. आता आपण कारल्यात मसाला भरत आहे. आपण इथे ठेवत आहे. आता भरून झाले. आता थोडस हलवून घेऊ. पाणी सोडून
salir todo su nombre, si quiere. Doctor, le está llorando.